सर्व महाराष्ट्रात देशभरामध्ये उद्योगधंदे बंद होते, त्याच्यामध्ये बिल्डर लाईनसुद्धा बंद होती, कॉन्ट्रॅक्टर लाईन, व्यापारी. त्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा इथे पुन्हा एक्झिबिशन या बिल्डर लोकांनी घेतलेलं आहे आणि खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की इतका मोठा सगळ्या लोकांना फटका बसल्यानंतरसुद्धा त्यांनी एक हिंमत दाखवलं आहे, एक हौसला दाखवला आहे आणि त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे या एक्झिबिशनला भेट दिलेली आहे आणि हे भेट देताना अनेक स्टॉलमध्ये मी प्रोजेक्ट पाहिले. त्या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त लोकांना स्वस्त आणि मस्त घरं कशी मिळतील त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे या बिल्डर असोसिएशनचे दोन्ही ज्या संघटना आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहे गजिंदार, या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते की आपण बघितलं, आपल्याला जो FSI दिला, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल या नवी मुंबई त्यावेळी शिडकोनी 1.5 FSI दिला होता, तरी या लोकांनी इथे काम केलेलं आहे. आपण काय म्हणतो नवी मुंबईचे शिल्पकार कोण, तर नवी मुंबईचे शिल्पकार शिडको आहे. शिडको जेव्हा आली, भूमी संपादन आमची गाववाल्यांची प्रकल्पग्रस्तांची केली, त्यानंतर पालिका आली, पालिकांनी कळस लावला आणि इथले जे बिल्डर लोक आहेत, इथले जे व्यावसायिक लोक आहेत, इथले जे डेव्हलपर लोक आहेत, त्या लोकांनी पाम बीच, आज तुम्ही जर पाम बीचचं सगळं डेव्हलपमेंट जर पाहिली, हे आपल्या लोकांनी केलेलं आहे, आपल्या बिल्डर लोकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे पाम बीच हा नव्या मुंबईचा नेकलेस म्हणून पूर्ण राज्यात नाही तर देशामध्ये गिनती झालेली आहे. पण ही कोणामुळे झाले, तर या डेव्हलपर लोकांनी येऊन नव्या मुंबईमध्ये 4 चांद लावलेले आहेत. आणि अशा या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळीकडे धंदा नसताना सुद्धा त्यांनी एक्झिबिशन घेऊन एक हिंमत दाखवलेली आहे. पहिला 1.5 FSI होता, आपल्याला माहिती आहे, 1.5 FSIचा मी प्रयत्न केला. त्यानंतर गणेश टॉवर वाशीचा आणि एक किशोर पाटकरची बिल्डिंग, 2 बिल्डिंगही वाशीत झाल्या. त्याच्यानंतर 1.5 FSIमध्ये करायला कोणी बिल्डर पुढे येत नव्हता. मग 2.5 FSIचा आम्ही त्यावेळी भाटिया होते, संजय भाटिया, त्यांच्याकडे मीटिंग केली. त्यावेळी माझ्यावर विजय घाटे आणि दिनकर सामंत हे शिडकोत होते. हे आम्ही जाऊन 2.5 FSIचा जो प्रोजेक्ट होता त्यावेळी मी 3 FSI मागितला आणि भाटिया 3 FSI त्याच वेळी द्यायला तयार होते 2015 ला. तर मला दिनकर रायकर म्हणाले, आता इलेक्शन आलेले आहे, 3 FSI होता होता वेळ जाईल, जो 2.5 मिळतो तो आपण घेऊ आणि मग 3 साठी भांडत राहू. त्यावेळी संजय भाटियाजींनी बराच वेळ सांगितलं की तुम्ही असं करू नका, मी 3 FSI देतो, परत हे बिल्डर तुमच्याकडे येतील आणि याच्यात परवडणार नाही, तर तुम्ही 3 FSIच बंदातही घ्या, 2-3 महिने अजून जातील पण तुम्ही 3 FSI. पण इकडचे काही लोक बोलले ना आम्हाला 2.5 FSIमध्ये परवडेल. आता काय झालं आहे की रिडेव्हलपमेंट हा भाग वेगळा आहे आणि नवी मुंबईला प्लॉट घेऊन बांधतात तो भाग वेगळा आहे. तर रिडेव्हलपमेंटमध्ये 3 FSI आहेच आपल्याला, त्याच्यात तुमचे फ्लावर बेड आहेत, टर्केस आहे, हे सगळं त्यांना परवडतं. शिवाय आता सरकारने काय केलेलं आहे, सरकारने पूर्ण एक चौकोन आखून दिलेला आहे. त्या चौकोनमध्ये पहिला कसं बिल्डर सांगायचे बिल्डअप एरिया आणि काय द्यायचे लोकांना माहिती नसायचं, पण आता तसं नाही. आता 3 FSIमध्ये काय काय मिळणार हे लोकांना सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये बिल्डरांचा प्रामाणिकपणा, लोकांना मिळणारी सुविधा, सेवा ही व्यवस्थितरित्या मिळत आहे. आणि त्याच्यामुळे आता नवीन बिल्डिंग बांधतात त्यांना 4.8 FSI मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांचंही व्यवस्थित पावतो. त्याच्यामुळे कोणालाही इथे मला वाटत नाही का बिल्डर लॉसला जातील किंवा जे घरं घेणार त्यांना उलट आता बिल्डर स्वस्त घरं द्यायला लागले. का तर त्यांना 1 FSI जास्त मिळाला आणि त्या 1 FSIमुळे फायदा व्हायला लागला लोकांचा. आज आपल्याकडे जवळजवळ गोदरेजसारख्या कंपन्या काय यायला लागल्या, जर कोणाला परवडलंच नसतं नवी मुंबईमध्ये, आज तुम्हाला माहिती नसेल रिडेव्हलपमेंटसाठी L&T माझ्या मागे लागले इथली विधायक म्हणून की हम लोग को प्लॉट दो, हम भी करने को तयार आहे. तर ह्या लोकांनी पहिल्यापासून इथे सेवा केलेली आहे डेव्हलपरने आणि ती करत राहणार आहे. आत्ताच मी भूपेन शाहचा प्रोजेक्ट बघितला नवी मुंबई आणि माझ्या बेलापूर मतदारसंघामध्ये, इतका सुंदर प्रकल्प येत आहे की जसा प्रकल्प असं वाटतं का आपण कुठे विदेशात गेलो की काय. ते नवीन नवीन प्रकल्प आणून हे डेव्हलपर नवी मुंबईला 4 चांद लावत आहेत. तर मला असं कुठेच वाटत नाही की यांना परवडणार नाही किंवा हे लॉसला जातील किंवा पब्लिकला. आज प्रामाणिकपणाने तेवढ्या 3 FSIमध्ये किती मिळणार हे पब्लिकला कळायला लागलेलं आहे की आमचा फ्लावर बेड किती असणार आहे, आमचा टेरकिसचा किती असणार. पहिल्यासारखं काही राहिलं नाही,
आणि रेरा आल्यामुळे पारदर्शकता वाढलेली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की कोणी बिल्डर इथे लॉसला जाईल. उलट बिल्डर डेव्हलपरचाही फायदा होणार. त्यांची मेहनत आहे, त्यांची मेहनत आहे. ते पैसे लावतात, ते भले बँकेकडनं घेतात, पण ते त्यांची मेहनतीमुळे त्यांना तर त्याचा फायदा मिळणारच आहे. पण त्याचप्रमाणे नवी मुंबईत जो घर घेणारा माणूस आहे, प्रत्येक माणूस, त्याचाही तितकाच फायदा होणार. आता जो याचा जो निर्णय झालेला आहे आपला UDCPR, हा निर्णय अतिशय चांगला आहे. कोणाला वाटत असेल घातक तर त्याने त्याच्यात अभ्यास करावा. त्याचा जर अभ्यास केला तर तो तुम्हाला कळेलच की लोकांचा याच्यात फार मोठा फायदा आहे, जनतेचा फायदा आहे, घर घेणाऱ्याचा फायदा आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे बिल्डरांचाही फायदा आहे, विकासकाचाही फायदा आहे. म्हणजे हा जो आणलेला जो निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं जर अभ्यास केला, 3 FSA आहे, जर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला मिळत असेल तर काय वाईट आहे, 4 FSA आहे, 8 point मिळत असेल तर काय वाईट आहे. पहिला 1.5 FSA गणेश टावर झाला तर आता तर चांगलंच आहे ना. आणि माझं असं मत आहे की कुठलंही सरकार येऊ दे, सरकारने या नवीन नवीन प्रकल्पाकडे बघितलं तरच हे शहर यांचं डेव्हलप होणार आहेत. आज हे शहर डेव्हलप होताना शिंदेने अनेक उपाययोजना आणल्या, पण बऱ्याचशा कमी होत्या, ते ह्या विकासकांनी भरून काढल्या. आज तुम्ही भूपेनशाचा प्रोजेक्ट बघा, तो बघितल्यावर असं वाटतं पण कुठेतरी सिंगापूरला आलो आहे की काय. मी तर ह्या डेव्हलपरला म्हणेन की तुम्ही असंच वेगवेगळे प्रोजेक्ट आणा नव्या मुंबईत, की जेणेकरून एअरपोर्ट झाल्यानंतर या एअरपोर्टच्या माध्यमातून जेव्हा नागरिक येतील तर नवी मुंबईमध्ये वास्तव्य करतील किंवा प्रोजेक्ट बघतील तर पालिकेचं पण रिन्यू वाढेल, पालिकेच्या तिकडच्या लोकांना रोजगार मिळेल आणि खूप पालिकेलाही फायदा होईल. नवीन प्रकल्प येतील त्या लोक निश्चितच त्याचं स्वागत करतील. ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर माझ्यापेक्षा हे जे डेव्हलपर बसले आहेत ह्यांना तर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे त्याच्यात. पण FSA आणण्याच्या मागचं कारण तेच होतं की आपण वाशी आहे, वाशीला 2 FSA-ची घरं बांधलेली आहेत जिथे Sector 17 आपण तिथे 2.5 देऊन काही उपयोगच नाही आहे. मग हे ज्यावेळी आम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं, MD-च्या असेल, नगरविकास मंत्री असतील, की 2.5 FSA-चा त्यांनी यूज केलेलं आहे. आपण बाताडींची घरं बघा, मापाडींची, आमची गावांची घरं बघा, आणि त्या 3 FSA लोकांनी बांधलेलंच आहे. तर त्यासाठी जर तुम्ही FSA 4 point जो दिलेला आहे त्याच्यात लोकांची घरं पण बसतील, आणि रिडेव्हलपमेंट करताना विकासकालाही परवडेल आणि लोकांनाही, आणि आता त्याच्यामुळे पारदर्शकता फार मोठी आली आहे. म्हणजे कुठलाही घर घेणाऱ्या माणसाची फसवणूक होणार नाही हे सगळ्यात मोठं कारण आहे. पहिली गोष्ट, आपण नाहीतर काय करतो, घर घेतो आणि मग बिल्टअप एरिया हा एरिया तो एरिया काही लोकांना कळत नाही, त्यांना त्या बिल्डअप एरिया काय, कार्पेट एरिया काय, आणि त्याच्यामुळे जी फसवणूक होती ती आता पूर्ण थांबलेली आहे. आता चौकट मारून सरकारने दिलेली आहे, या चौकटीमध्ये काय काय होणार, या FSA-मध्ये फ्लॉवर बेड किती असणार, टेरकीज किती असणार, हे सगळं पारदर्शकता आलेलं आहे. त्याच्यामुळे यांचाही फायदा आहे ना. तर मग ते गोदरेज कशाला आपल्याकडे येईल, LNT कशाला आपल्याकडे येईल, जर फायदा नसेल विकासकाला, विकास काम करू शकत नसेल. आणि नव्या मुंबईचे जे विकासक आहेत, नव्या मुंबईचे जे डेव्हलपर आहेत, त्यांच्या मागे मी सातत्याने उभी आहे. त्यांना सांगितलंय कुठली अडचण असेल, CC OC तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मी तुमच्या पाठीमागे उभी आहे. नव्या मुंबईचा विकास होणं गरजेचं आहे. जो इतका 20 वर्ष हा विकास काही ना काही कारणानुसार थांबला होता, प्रत्येकाला वाटत होतं हे डेव्हलपमेंट माझ्याकडे आलं पाहिजे माझ्याकडे, पण आज प्रत्येकाला थोडं ना थोडं काम मिळालेलं आहे. या नवी मुंबईमध्ये असा कुठला एकच विकासक नाही की जो रिडेव्हलपमेंटमध्ये आहे, सगळ्या विकासकांना थोडं थोडं काम मिळालेलं आहे. आणि ज्यापासून 2014 मी जी निवडून आलं आहे त्यापासून इथे विकासकांना कुठलाही त्रास नाही आहे. कुठल्या विकासकांनी ते सांगावं की इथला आमदार आम्हाला सगळ्या पद्धतीने सगळ्या बाजूनी मदत करत आहे, बरोबर आहे ना. अजिबात होणार नाही. आपण जर आता पाम बीचला पाहिलं असेल की जे टावर झालं त्याच्यात पार्किंग व्यवस्था दिलेली आहे, आणि जिथे जिथे पार्किंग व्यवस्था आहे पालिकेने आता ऑफिशियली केलेलं आहे. त्यामुळे जे वाशी कंजेस्ट वाटत होतं की पार्किंग नसलं तर काय होईल, पण आता तर कायद्यातच दिलेलं आहे की पार्किंगशिवाय तुम्ही घरं बनवू बिल्डिंग बनवू शकत नाही. आणि मोठे टावर होणार त्याच्यात तर पार्किंग व्यवस्था असणार, कारण शेवटी ते घर विकणार तर ते घर घेणारे पार्किंग तर विचारणार ना की तुम्ही पार्किंगमध्ये आम्हाला काय देताय म्हणून. त्यामुळे तो असा काही नाही. कुठे ना कुठे आपला विकास थांबला नाही पाहिजे नवी मुंबईचा. त्याच्यात मार्ग काढायचा असेल तर आपण माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत या लोकांसाठी जाऊ शकतो, कारण या शहराचं नियोजन, या शहराचं नियोजन शिडकोने केलेलं आहे, त्याच्यानंतर पालिकेने केलेलं आहे. तर या शहरामध्ये आज जर आपल्याला विमानतळ येत आहेत तर अशा पद्धतीने विकासकांनी चांगली कामं करणंसुद्धा
इथे गरजेचं आणि ते करत आहेत. असं आहे की ज्यावेळी काही लोक कोर्टात गेले होते 100% असोसिएशनची परवानगी पाहिजे. आपल्याला एकच सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये नवऱ्याचं बायकोचं वेगळं वेगळं मत असू शकतं, मुलांचं वेगळं मत असू शकतं, तर घरातच आपलं एकमत 100% नसतं. तर एवढ्या मोठ्या सोसायटी 200-300 लोक राहणाऱ्या सोसायटीमध्ये कधीच एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळी मी हा मुद्दा मांडला, सभागृहात ठेवला. 2015 घरं जी आहेत ती रेग्युलर केली. त्याच्यानंतर हे 51% राष्ट्रपतीकडनं निर्णय आणला, कारण जर आपण 100% जर निर्णय घेतला ठेवला असता तर आपलं रिडेव्हलपमेंट कधीच झालं नसतं. आज जर लोकांना परवडलं नसतं घरं तर दादा सीसी डेव्हलपरनी घेतल्या कशा असत्या वाशीमध्ये. आज 10 प्रोजेक्टला सीसी मिळाले. जर विकासकांना परवडणार नसतं तर विकासकांनी 10 सीसी वाशीत घेतल्या कशा असत्या. तर याचा 51% फायदा आज संपूर्ण नवी मुंबई नाही तर त्याचा निर्णय पूर्ण महाराष्ट्राला लागू झालेला आहे. 2015 जी घरं आहेत ग्रामीण भागातली रेग्युलाइज करायची होती तो पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिरको आहे, मग तुमची जालना असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, जिथे जिथे शिरको आहे तिथे तिथे तो निर्णय लागू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. आज 40 वर्ष गरीब लोक सफर करत आहेत. जे सिनियर सिटीजन होते ते बिचारे गेले वारले. आज त्यांचं घराचं स्वप्न होतं की आम्ही त्या नवीन घरात जाऊ म्हणून, आज ते घरात राहायला राहिले नाहीत. कोविड काळात अनेक लोकं मेली त्याच्यातली, अनेक लोकं घर सोडून गेली. माझी एवढीच इच्छा आहे की या लोकांना चांगली घरं, वेळेत घरं, क्वालिटी वाईज घरं ही द्यावी विकासकांनी. हे मी नेहमीच त्यांना सांगत आले आणि त्यांच्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीमागे आहे. विकासकांना कुठेही जर प्रॉब्लेम वाटला तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, नगरविकास खात्याच्या मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो. अतिशय म्हणजे गोर गरिबांसाठी ते लँडमार्कच आहेत. ज्या लोकांनी आज 40 वर्ष सफर केलंय त्या घरामध्ये आज जाऊन बघा ना वाशीमध्ये, आपण सुद्धा ते वीज आणि पाऊस पडतात तेव्हा त्या घरात राहू शकत नाही. उलट डेव्हलपरचं मी मनापासून अभिनंदन करते की रिडेव्हलपमेंटमध्ये ते पुढे आलेले आहेत. आणि असंच त्यांनी पुढे येऊन जर कुठे अडचण आहे तर मला निश्चित त्यांनी कॉन्टॅक्ट करावं. शिडकोशी मीटिंग करू शकतो, पालिकेची करू शकतो. आणि दोन्ही अधिकारी चांगले आहेत आपल्या नव्या मुंबईला मिळालेले, त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटमध्ये कुठेही बाधा येईल असं मला वाटत नाही. आणि विकासकांनी पण तेवढ्याच उत्तमरीते काम लवकरात लवकर करून गोरगरिबांना ते द्यावं. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.